कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मी काय म्हणते, उद्या 12 पर्यंत येण्याऐवजी दुपारनंतर व्यवस्थित जेवणच या आणि पूर्ण बॉडी चेकअप करून घ्या. मी रिपोर्ट्स बघणार आल्यावर ते येऊन दाखवा मला. अंगावर काढू नका उगाच. ओके, काय झालं तुम्ही आता आलात? मी नर्सरी बंद करून घरी येतच होते. अगं माझी काही महत्वाची काम आहे, ती करतो आणि मी येतो घरी. तू हो पुढे. काय झालं बाबा, टेन्शन मध्ये दिसतंय, काही प्रॉब्लेम आहे का? अगं तुझं लग्न ठरलंय म्हणजे सगळं ठीकच असणार ना. पण आता तुझं लग्न होणार, तू सासरी जाणार, या विचाराने थोडं वाईट वाटतंय. बाकी लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्यात काही कमी पडायला नको ना, म्हणून ही एक्स्ट्रा शिफ्ट. बाबा तुम्ही पण ना असं बोलता जसं काय उद्याच लग्न आहे माझं. अगं बघता बघता उद्या कधी उजाडेल ना, काही कळायचं सुद्धा नाही आपल्याला. तुमचा उत्साह बघून छान वाटलं मला. चालू द्या तुमची काम, पण लवकर घरी या. आज वनिला डिनर मध्ये गरम गरम बटाटे वडे खायचे. तो वडा थंड व्हायच्या आत मी घरी येतो. हे घ्या, तुम्ही गाडी घेऊन या, मी रिक्षाने जाते पुढे. असू दे. हॅलो, नमस्कार माधव सर. हॅलो, हा सुधीर भाऊ, नमस्कार. अहो एक गुड न्यूज आहे, दोघांच्या लग्न पत्रिका छापून आल्यात. हो सुंदर डिझाईन आहेत. अहो उद्या कुलदैवताला ठेवायच्या म्हणत होतो पत्रिका. तुम्ही आहात ना? हो हो, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, देवळात भेटूया. देवाच्या साक्षीनं लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. हो हो, चालेल चालेल. बोल बोल, मला बरीच काम आहे, खूप तयारी करायची आहे. ऐका जरा, जयश्रीशी बोला आमच्या. बोल 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 बोल. हॅलो, नमस्कार जयश्री दाई. राहू दे, खुश असाल ना, लग्न पत्रिका आल्या. असणारच हो, पण हे माहितीये ना तुम्हाला की लग्न माझ्या परवानगीशिवाय होणार नाही. कोण आहे, या घरात माझी काय किंमत आहे याची जाणीव आहे ना तुम्हाला? तरी तुम्हाला असं वाटतंय की जर माझी परवानगी नसेल तरीही आकाश आणि माझा नवरा या लग्नाला तयार होते? नाही होत ही, असं काही नाहीये. पण तुम्ही हे असं काय बोलताय? मग काय बोलू, इतक्या वेळेला तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तुम्हाला कळतच नाही. उद्या या तिकडे देवळात, जोपर्यंत बनीच्या नावावर घर केल्याचा पुरावा तुम्ही मला दाखवत नाही तोपर्यंत देवळात पत्रिका ठेवली जाणार नाही. हे प्रॉमिस आहे माझं. गाडी दिसत नाही का? डोळे फुटले का तुझे? अरे या गाडीची किंमत तरी माहितीये का? या असल्या 50 स्कूटर्स विकल्या ना तरी सुद्धा यायची नाही गाडी. तिची गायकी बघून तरी थरपडायचं ना. न
सॉरी सॉरी रानडे तुम्ही ओ हात द्या हात द्या ड्रायव्हर जरा गाडी उचल हळू 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 गाडी उचल स्टँड वर लाव हळू हळू बसा इथे बसा पाणी आण रे लागलं नाही मॅच असते हा पाणी दे ठीक आहे आधी पाणी पे हळू 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 आहे रानडे हा जरा बघून चालवायचीत ना गाडी अगदी माझ्या गाडी खालीच येऊन जीव द्यायचं होतं की काय तुम्हाला लोक काय म्हणतील की माझं तुमच्या मुलीशी भांडण आहे त्यामुळे मीच मुद्दामून गाडी घातली तुमच्या अंगावर हा काय झालं तुम्हाला तुमचं राहतं घर विकायचं होतं ना त्या माणसाचा नंबर दिला होता मी फोन केलात का काय झालंय रानडे सगळं ठीक आहे ना तर त्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेतलं तुम्ही केलं होतं फोन हा पण त्यांनी उचललं नाही जरी तुमच्या गाडीला लागलं मी पैसे देईन परवडणार नाही परवडणार नाही तुम्हाला और आता घर नातवाच्या नावावर करण्याची वेळ आली मी कसले मला पैसे देत आहे मला एक सांगा तुमचं काम झालं का त्याच टेन्शन घेतलंय आणि म्हणून जीव द्यायला निघाला होता म्हणजे घर विकायचं असेल तर मुलाची परमिशन लागते म्हणून ते विकता येत नव्हतं पण आमची नर्सरी आहे ती विकायचा विचार करत होतो पण कोणी खरेदीच करत नाहीये म्हणून थोडस टेन्शन होत म्हणजे खूप अर्जंट पैसे हवे होते पण ते कसं मिळणार आता त्या दिवशी तुम्ही बरोबर ओळखलं होतं मी बनिशांवर पैसे नाही ठेवले तर जयश्री मॅडम लग्न मोडून टाकतील बसवत ती नर्सरी कुठे म्हणजे तुमची जी काय फुटकळ जागा आहे तीच ना ती नर्सरी म्हणजे किंमत घेतली विकत घेतली विकत तुम्हाला जयूला दाखवायचंय ना की तुम्ही बनीच्या नावावरती पैसे ठेवलेत बँकेत म्हणून नका काळजी करू मी विकत घेते तुमची नर्सरी मदत म्हणून आणि तुमच्या मुलीला यातलं काहीही कळणार नाही त्यामुळे काळजी करू नका तुमचे आभार कसे म्हणून कळत नाही उद्या सकाळपर्यंत पैशाची सोय झाली नसते तर लग्न मोडलं असतं देव पण काय मार्ग दाखवतो देवानी नाही विशाखानी दाखवलाय मार्ग बस त्याला क्रेडिट देऊ नका एक काम करा रानडे उद्या सकाळी प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स घेऊन माझ्या घरी या आपण तिथेच व्यवहार पूर्ण करूया Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री